या बातमीचे प्रायोजक आहे अमृता फार्म फ्रेश चिकन, हायजीनिक चिकन उच्च दर्जा व उत्तम आरोग्याची हमी, आता थेट घरपोच सेवा। यवतमाळ येथे विनाअनुदानित उच्च माध्यमिक शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता। यावेळी इच्छा मरणाची परवानगी द्या नाहीतर नक्षला सामील होऊ द्या असा इशारा यावेळी शिक्षकांनी दिला। विनाअनुदानित महाविद्यालयातील शिक्षकांना मागील 18 वर्षापासून वेतन नाही, यासाठी आतापर्यंत 200 वर आंदोलने व मोर्चे काढण्यात आले। मुख्यमंत्र्यांनी लेखी व तोंडी आश्वासन देऊन अनुदान देणार असल्याचं जाहीर केले, मात्र अनुदानाचा अद्यापही पत्ता नाही। त्यामुळे एकतर शासनाने इच्छामरणाची परवानगी द्यावी नाहीतर नक्षलवाद्यांमध्ये सहभागी होऊ असा आक्रमक पवित्रा विनाअनुदानित शिक्षकांनी घेतला आहे। पण आम्ही स्वतःचा हक्काचा पगार पण मिळू शकत नाही आहे आणि एवढं कार्य केल्यानंतरही स्वतःची तर नीट भागू शकत नाही आहे, पण आमच्या मुलांची पण गरजा आम्ही भागू नाही शकत। प्रत्येक जण विचारते की तुम्हाला पगार कधी येईल, कधी तुम्हाला मिळणार आहे, पगार तुला कधी मिळणार, असे जेव्हा मुलं म्हणते तेव्हा एक गोष्टीची ती खंत वाटत असते की का बरं बा आपण त्यांचं काहीच बेसिक नीड्स पूर्ण करू शकत नाही, हे एक खंत आहे। आणि आम्ही आता एकच ठरवलेल्या मनाशी की अनुदान घेतल्याशिवाय माघार नाही येणार। आता आज जिल्ह्यातील जवळपास 400 शिक्षकांनी यवतमाळ शिक्षणाधिकारी कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता। शासनाने तातडीने याची दखल घेऊन विनाअनुदानित महाविद्यालयांना अनुदान देण्यात यावे, अन्यथा इतर शिक्षकही निराशेच्या गर्तेत जाऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारण्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा यावेळी दिला। प्रशासकीय जबाबदारी स्वीकारण्यासाठी आम्ही त्यांना जाग आणण्यासाठी शासनाला व प्रशासनाला आम्ही महामोर्चाचं आयोजन केलं आहे। आणि या कॅबिनेटमध्ये जर समजा आमचा मुद्दा समोर आला नाही आणि आम्हाला JR निघाला नाही, तर आम्ही इथून समोर दुसऱ्या दिवशी आम्ही मुंबईला आझाद मैदान इथे धरणे आंदोलन देणार। ज्ञानराज ढोरे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान TV, यवतमाळ।